वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरु सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह। हॅलो हॅलो, ऐका, आजच्या या कार्यक्रमाला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दिनजन या संत वचनाप्रमाणे आपल्या सर्वांच्या उद्धाराकरता ज्या संत महात्म्याने या भूमीवरती अवतारित झाले असे आपल्या सर्वांचे सद्गुरु सिद्ध संत सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने चालू असलेल्या या सप्ताहामध्ये आज ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे, ज्यांची आपल्या या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार रोहितदादा पवार हे आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत। आज या ठिकाणी आपल्या सर्वांचं दैवत संत सद्गुरु सीताराम महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या आधीच्या पिढीचं, आमच्या पिढीचं आणि आमच्या पुढच्या पिढीचं एक योग्य असं मार्गदर्शन आम्हा सर्वांना मिळावं, महाराजांचे विचार हे आपल्यापर्यंत यावेत यासाठी अखंड हरिनाम सप्ताह या आपल्या सर्वांच्या गडावर या ठिकाणी ठेवण्यात आला। आणि आज काल्याचं कीर्तन, या कीर्तनाच्या निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी आला आहात। खरं तर मी जेव्हा केव्हा या गडावर येतो तेव्हा मालिक महाराज हे मला मार्गदर्शन करत असतात। मी आमदारकीला उभं असताना सुद्धा त्यांचं मार्गदर्शन, मी राजकीय म्हणत नाही पण आध्यात्मिक मार्गदर्शन त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी मला केलं। तसंच आजसुद्धा आणि आत्तापर्यंत सातत्याने त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी मला आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी त्यांचं होत आलं। मी आजच्या दिवशी त्यांना या ठिकाणी विनंती करेल की आजपर्यंत दिलेलं मार्गदर्शन असंच याच्या पुढे सुद्धा आम्हा सर्वांना त्या ठिकाणी आपण द्यावं ही विनंती या ठिकाणी करतो। हबप रणवे महाराज या ठिकाणी आहेत, त्यांचं नाव आपण सर्वांनी तर नक्कीच ऐकलं आहे, या जगामध्ये त्यांची कीर्ती आहे आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चांगले विचार, संतांचे विचार हे लोकांपर्यंत जावेत यासाठी हे सर्व आध्यात्मिक हबप आणि त्यांना साथ देणारे सर्वच आध्यात्मिक क्षेत्रातले लोक हे आपल्या सर्वांसाठी श्रेष्ठ असतात। अध्यात्म हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। वारकरी संप्रदायाची ताकद ही खूप मोठी आहे, या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे म्हणून महाराष्ट्र एक आहे आणि वारकरी संप्रदायाची ताकद ही खूप मोठी आहे। तुकोबारायांची पालखी जेव्हा बारामतीमध्ये यायची 6-7 वर्ष झालं, मी स्वतः आणि गेले 20 वर्ष माझी आई आणि माझे वडील हे स्वागतासाठी त्या ठिकाणी असतात। तिथे आलेला प्रत्येक व्यक्ती हा समान असतो, तिथं महिला असू द्या पुरुष असू द्या याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नसतो, कुणी श्रीमंत कुणी गरीब, कोण या तालुक्याचं त्या तालुक्याचं, या जातीचं या धर्माचा कुठलाही भेदभाव लोक त्या ठिकाणी करत नसतात। फक्त एकाच विचाराचे, ते म्हणजे आपल्याला पंढरपूरला जायचं आहे, पांडुरंग रायाला त्या ठिकाणी भेटायचं आहे, अध्यात्माला स्वीकारायचं आहे, या हेतूतून या विचारातून हे सर्व लोक त्या ठिकाणी एक असतात। म्हणून खरं सांगायचं झालं तर माझ्यावरसुद्धा आध्यात्मिक खूप मोठा पगडा आहे, मलासुद्धा वारकरी संप्रदायाची ताकद माहिती आहे। त्यामुळे मी एक साधा सामाजिक कार्यकर्ता आहे, मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार झालो असलो तरी मी तुमच्यातलाच एक आहे आणि मी तुमच्या सर्वांचा एक कार्यकर्ता आहे। जेव्हा केव्हा मालिक महाराजांना मी भेटतो तेव्हा सातत्याने ते एकच गोष्ट सांगतात की काही झालं तरी या गडाचा विकास आपल्याला करायचा आहे। मग आम्ही जेव्हा चर्चा करायचो त्यांचं म्हणणं असायचं की इथं प्रसादालय आपल्याला मोठं करायचं आहे, गार्डन करायचं आहे, एक सभामंडप त्या ठिकाणी असावा। खरं तर मी एक तुम्हाला सर्वांना सांगतो की कुणीही कुठलीही गोष्ट स्वतः करत नसतं, जोपर्यंत आपल्याला एखादी शक्ती ज्याला आपण श्रीची इच्छा म्हणतो
जेव्हा श्रीची इच्छा होत नाही तोपर्यंत कोणाकडनं कुठलंही काम त्या ठिकाणी होत नसतं. मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की कुठंतरी कुठल्या तरी ताकदीने एक चांगल्या विचाराने, ज्याच्यामध्ये महाराजांचा विचार असेल, सीताराम बाबांचा विचार असेल, तुमच्या सर्वांचा विचार असेल, म्हणून माझ्या हस्तेने काय हस्ते काय गोष्टी या गडासाठी त्या ठिकाणी घडल्या आणि मला इथं प्रसाद दिले आणि इतर गोष्टीसाठी 3 कोटी निधी त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देता आला. त्याच्याचबरोबर महाराजांचं सातत्याने म्हणणं असायचं, तसंच आपल्यातले अनेक लोक मला भेटायचे, त्यांचं म्हणणं असायचं की खर्डा हे जे मोठं गाव आहे एक शहरासारखं स्वरूप त्या ठिकाणी आलेलं आहे. इथं आपला किल्ला आहे, किल्ल्याच्या या ठिकाणी अनेक लोक तिथं नतमस्तक होण्यासाठी येतात, तसंच इथं बाबांचं दर्शन घेण्यासाठी येतात, तसंच पलीकडे पुढं जाऊन संत गीतेबाबांची समाधीसुद्धा आहे. तर या ठिकाणी आपण एक वेगळा विकास आराखडा त्या ठिकाणी बनवता येईल का, त्यासाठी आपल्या या गावामध्ये 4 पदरी रोड करता येईल का, मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की आपण सर्वांनी जी इच्छा व्यक्त केली होती, सामाजिक कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली होती, आपण किल्ल्यापासून ते या इथल्या चौकापर्यंत आपण 15 कोटी रुपये टाकून या शहरामध्ये त्या ठिकाणी मोठा रोड आपण त्या ठिकाणी करत आहोत. तसंच इथं पिण्याची अडचण होती, मग इथे आपण या आवारामध्ये, एकतर मी महाराजांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की या खर्ड्या गावासाठी 1 20 कोटी रुपयाची आपण पिण्याच्या पाण्याची योजना त्या ठिकाणी मंजूर केली, त्याला या गडावर आपल्याला जागा लागणार होती आणि जागा देत असताना मोठं मन पण तितकंच महत्त्वाचं असतं आणि या गडाचं आणि महाराजांचं त्या ठिकाणी मोठं मन असल्यामुळे या गावासाठी लागणारी जी टाकी आहे ती या गडावर त्या ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्या टाकीतून या गडासाठीसुद्धा पाणी, म्हणजे तुमच्या सर्वांसाठीसुद्धा त्या ठिकाणी पाणी हे त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे अशी अनेक कामं आहेत जी मला या ठिकाणी करता येतात आणि याची ताकद ही मी एकटा नाही, याची ताकद तुम्ही सर्वजण आहात, याची ताकद हे सगळे मोठे संत या ठिकाणी होऊन गेले ती खरी ताकद आहे आणि हे सर्व लोक आणि ही ताकद आपल्याकडनं विकास आराखडा त्या ठिकाणी बनवून घेत असतात. म्हणजे माझी आईसुद्धा जेव्हा गीतेबाबांच्या ठिकाणी गेली होती, तिथं आपले शास्त्री महाराज आले होते, पालखी आली होती, अतिशय वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी होती, तिथं दगडं मोठी मोठी होती, पण अशी परिस्थिती असताना सुद्धा एखादी मोठी व्यक्ती त्या ठिकाणी होऊन गेली असेल, संत गीतेबाबा त्या ठिकाणी होऊन गेले, त्यांची समाधी त्या ठिकाणी, त्या समाधीमध्ये त्या परिसरामध्ये एक वेगळी ताकद होती आणि त्या ताकदीमुळेच तिथं 6 कोटी निधी आपण टाकून एक विकास आराखडा त्या ठिकाणी बनवलेला आहे. ठीक आहे, काय कारणास्तव त्याला स्थगिती आलेली आहे, पण मी एक तुम्हाला सांगतो, मी असू द्या, कुठलंही सरकार असू द्या, कुठलीही शक्ती असू द्या, एक धार्मिक आध्यात्मिक गोष्टींसाठी जो निधी आला असतो त्याला कुणीही त्या ठिकाणी स्थगिती देऊ शकत नाही, कारण का एवढी मोठी ताकद असती ती स्थगिती त्या ठिकाणी लवकरात लवकर उठेल आणि तो विकास आराखडा त्या ठिकाणी होईल असा विश्वास मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सातत्याने आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात, आपल्याला आपल्या महाराजांचं आपल्या संतांचं नाव अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे आहेत आणि ते प्रयत्न करत असताना आपली जबाबदारीसुद्धा तितकीच आहे. आणि जसं महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं, तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझ्या कुटुंबाकडनं माझ्या मुलामुलीकडनं एक सेवाभावी वृत्तीतून तिथं आपला जो मठ आहे पंढरपूरला त्या ठिकाणी 10 लाख निधी हा व्यक्तिगत माझ्या मुलामुलीकडनं त्या ठिकाणी सेवा म्हणून त्या ठिकाणी दिला जाईल. तसंच कर्जत जामखेडचे सर्व वारकरी जेव्हा पंढरपूरला त्या ठिकाणी जात असतात, आपल्या सर्वांसाठी इथे असणाऱ्या एका शक्तीने माझ्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंढरपूरला तिथं 1000 लोक राहतील एवढा मठ हा कर्जत जामखेडसाठी त्या ठिकाणी आपण बांधत आहोत. आणि त्याच्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये माता भगिनी इथं मोठ्या संख्येने आहेत, मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल कर्जत जामखेडचं कुठलंही गाव आपण ठेवलेलं नाही, ज्या गावामध्ये पिण्याची पाण्याची योजना मंजूर केलेली आहे, त्यामुळे तुमच्या डोक्यावरचा हंडा जो तुम्ही त्या ठिकाणी मला सातत्याने सांगत होता, चांगल्या भावनेतून सांगत होता, तो त्या ठिकाणी निघावा. एक सांगतो, देवाच्या कृपेने एक वेगळ्या शक्तीच्या ताकदीने कर्जत जामखेडचं कुठलंही गाव पिण्याच्या पाण्याच्या योजनेपासून वंचित राहिलं नाही, सगळ्या योजना त्या ठिकाणी आपण मंजूर केलेल्या आहेत आणि त्याच्यातून नक्कीच सेवा मला आपल्या सर्वांना देता येईल. अशाच पद्धतीने आपण कुटुंब म्हणून त्या ठिकाणी एकत्रित राहूया आणि एकामेकाचा विकास आणि संतांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आपण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करत राहूया, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण आ
पात्र तया आठविता महापुण्यराशि हो नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर श्री पुंडलिका वरदी हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु गहिनीनाथ महाराज की विद्यासंत सीताराम महाराज आदिनाथ भगवान वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरु सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरु सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर